गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून शेतात नेऊन टाकलेल्या गाळाचे शासनाकडून आलेले अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याकडून 750 रुपयांची लाच घेताना मोहोळ तालुक्यातील खवणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोमनाथ चांगदेव सोनवणे वय 36 राहणार सौंदणे तालुका मोहोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. या प्रकरणी खवणे येथील एका शेतकऱ्याने तक्रार केली होती. या शेतकऱ्याने शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून पोखरापूर तलावातील गाळ स्वतः ट्रॅक्टर टिपर लावून शेतात नेऊन पसरवला होता. अशा प्रकारे तलावातील गाळ नेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत आहे. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी नेलेल्या गाळाच्या खेपेप्रमाणे शासकीय अनुदान ग्रामपंचायतीकडे पाठवले होते. अनुदानाची ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांना खवणी ग्रामपंचायतीचे सोमनाथ सोनवणे याने 750 रुपये लाचेची मागणी केली, त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.